शुभ प्रभात विद्यार्थी मित्रों, यापूर्वीच्या ऑनलाइन लेक्चर मध्ये आपण प्रकरण क्रमांक 7, प्रकरणाचं नाव आहे प्रदेश आणि प्रादेशिक विकास, तर या प्रकरणाबाबतीत आपण चर्चा केलेली होती। या प्रकरणामध्ये आपण प्रदेश म्हणजे काय, त्याची व्याख्या काय आहे, त्यानंतर त्या प्रदेशाची जी वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्ये कोणकोणती असू शकतात, याची जवळपास आपण 7 वैशिष्ट्यांची चर्चा केलेली आहे। त्यानंतर वेगवेगळे प्रदेश घेऊन त्या प्रदेशामध्ये असलेले प्राकृतिक आणि आर्थिक घटक कोणकोणते आहेत याची आपण चर्चा केलेली आहे। आज आपण या पुढचा जो भाग आहे त्या पुढच्या भागाची आपण चर्चा करणार आहोत। यामध्ये प्रदेश निर्माण करणारी, त्याचं प्रदेशाचं वर्गीकरण करणारी किंवा तेच प्रदेश एकमेकापासून वेगळे करणारी जे काही घटक आहेत किंवा जी वैशिष्ट्य आहेत, तर त्या वैशिष्ट्याची आपण चर्चा करणार आहोत। यामध्ये वरती हेडिंग तुम्हाला दिलेलं आहे, प्रदेश निर्माण करणारी किंवा तेच प्रदेश वेगळे करणारी, वर्गीकरण करणारी, त्याची विभागणी करणारी जी काही वैशिष्ट्य आहे त्या वैशिष्ट्याची आपण चर्चा करणार आहोत। यामध्ये आपल्याला पहिलं वैशिष्ट्य सांगता येऊ शकेल की प्राकृतिक किंवा भौगोलिक वैशिष्ट्य, याला आपण नैसर्गिक वैशिष्ट्य असे म्हणतो। म्हणजे जे नैसर्गिक घटक आहेत, यामध्ये प्राकृतिक रचना आहे, हवामान आहे, जलप्रणाली आहे, वनस्पती आहे, हे जे काही घटक आहेत नैसर्गिक घटक, तर या घटकानुसार प्रदेशांची जी विभागणी आहे, वेगळेपण आहे किंवा त्याची निर्मिती जी आहे, ही निर्मिती कशा पद्धतीने केली जाते, तर त्याच्यामध्ये कोणकोणते घटक अभ्यासले जातात, तर याच्यामध्ये आपल्याला सांगता येऊ शकेल की भूरचना, या पृथ्वी तळावरती जर आपण पाहिलं तर जी भूरचना आहे ही भूरचना सर्वत्र सारख्या प्रमाणामध्ये असलेली आपल्याला आढळत नाही। काही भागामध्ये पर्वतीय प्रदेश आढळतात, काही भागामध्ये डोंगर दऱ्या आढळतात, काही भागामध्ये सपाट मैदानी प्रदेश आढळतात, तर काही भागामध्ये पठारी प्रदेश आपल्याला पाहायला मिळतात। म्हणजे अशा पद्धतीने हे जे 3 भूरचनेचे जे काही घटक आहेत, तर या सर्व घटकांचं वितरण आपल्या सर्व भागामध्ये आपल्याला सारख्या प्रमाणामध्ये आढळत नाही, आणि म्हणून आपण ज्या ज्या भागामध्ये ज्या ज्या घटकाचं ज्या भूर वैशिष्ट्याचं प्रमाण अधिक आहे त्या वैशिष्ट्याला अनुसरून आपण त्याला ओळखतो। उदाहरणार्थ हिमालयन पर्वतीय प्रदेश, रॉकी पर्वतीय प्रदेश, मग तो पर्वतीय प्रदेश ज्या भागामध्ये पसरलेला आहे तो संपूर्ण प्रदेश काय होतो, पर्वतीय प्रदेश म्हणून तो ओळखला जातो। एखादा पठाराचा भाग असेल तर त्याला आपण पठारी प्रदेश म्हणून ओळखला जातो। जसं आपण दख्खनचं पठार हे भारताच्या मध्यवर्ती भागामध्ये विस्तृत भागावरती पसरलेला आहे, मग हा संपूर्ण प्रदेश काय होतो, यामध्ये उत्तर भारतीय मैदानापासून ते दक्षिणेकडे केरळच्या किनारपट्टीपर्यंत या ठिकाणी मध्यवर्ती भागामध्ये, या ठिकाणी मग यामध्ये मध्य प्रदेश आहे, महाराष्ट्राचा काही भाग आहे, कर्नाटकचा काही भाग आहे, आंध्राचा काही भाग आहे, तेलंगणाचा भाग आहे, ओरिसाचा भाग आहे, बिहारचा काही भाग आहे, तर असे जे काही भाग आहेत हे भूरचनेचे या पठारी भागावरती असलेले आपल्याला आढळतात। तर या पद्धतीनं या ठिकाणी भूरचनेला अनुसरून सुद्धा पर्वतीय प्रदेशांची जी निर्मिती आहे ही निर्मिती आपल्याला करता येऊ शकते, किंवा त्याची विभागणी जी आहे ती विभागणी आपल्याला करता येऊ शकते। जसं आपल्या भारतीय भूमिखंडावरती उत्तर भारतीय मैदानी प्रदेश आहे, त्याच्या दक्षिण भागामध्ये असणारा उत्तर भारतीय मैदानी प्रदेश आहे, त्याच्या दक्षिण भागामध्ये आपल्याला द्वीपकल्पीय पठारी प्रदेश आढळतो, त्याच्या बरोबर गुजरात पासून ते ओरिसापर्यंत आपला किनारपट्टीलगतचा प्रदेश आढळतो, सपाट मैदानी प्रदेश आढळतो। म्हणजे अशा पद्धतीनं हे जे भूरचनेचे घटक आहेत या घटकांना अनुसरून आपल्याला प्रदेशांची जी विभागणी आहे ही विभागणी करता येऊ शकते। त्यानंतर दुसरा घटक आहे या प्राकृतिक रचना, तो म्हणजे हवामान। स्थल सापेक्ष या ठिकाणी हवामानामध्ये सुद्धा आपल्याला विविधता असलेली आढळते। प्रत्येक भागामध्ये प्रत्येक स्थळाच्या ठिकाणी आपल्याला जे काही हवामानाचे अंग आहेत, यामध्ये तापमान असेल, पर्जन्यमान असेल, वातावरणीय आर्द्रता असेल, वाऱ्यांचा वेग असेल, वाऱ्याची दिशा असेल, त्या ठिकाणचा सर्व दिनमान असेल, रात्रमान असेल, हे जे काही सगळे हवामानाचे जे काही घटक आहेत, तर या प्रत्येक घटकांच्या मध्ये प्रत्येक भागामध्ये विविधता असलेली आपल्याला पाहायला मिळते। जसं आपण पृथ्वीवरती हवामानाचे 3 पट्टे हे आढळतात, 0° किंवा विषुवत तापासून दोन्ही गोलार्धामध्ये 23.5° उत्तर, 23.5° दक्षिण या भागामध्ये वर्षभर सरासरी तापमान अधिक असल्यामुळं उष्णता अधिक असल्यामुळे आपण याला उष्ण कटिबंधीय पट्टा असं म्हणतो। 23.5° ते 66° उत्तर व दक्षिण अक्षरत्त यांच्या दरम्यानचा जो भाग आहे त्याला आपण समशीतोष्ण हवामानाचा म्हणजेच मंद हवामानाचा, कमी हवामानाचा भाग म्हणून ओळखतो। तर 66° ते ध्रुवीय भाग, उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव
या ठिकाणी जे वार्षिक तापमान आहे हे तापमान अत्यंत कमी असतं, सूर्याची किरणे तिरपी पडतात, या ठिकाणी हवा शीत असते, म्हणून आपण याला शीत कटिबंधीय हवामानाचा पट्टा किंवा हवामान विभाग म्हणून आपण ओळखतो किंवा प्रदेश म्हणून ओळखतो. तर अशा पद्धतीनं हवामानाला अनुसरून सुद्धा वेगवेगळे पट्टे आपल्याला पाहायला मिळतात. याचबरोबर आपण गेल्या वर्षीच्या अभ्यासक्रमामध्ये भूमध्य सागरी हवामानाचा प्रदेश, विषुववृत्तीय हवामानाचा प्रदेश, उपोष्ण कटिबंधीय हवामानाचा प्रदेश, उष्ण कटिबंधीय हवामानाचा प्रदेश, असे हवामानाचे जे पट्टे आहेत हे पट्टे पाहिलेले आपल्याला आढळतात. तर हवामानानुसार सुद्धा आपल्याला या प्रदेशांची जी विभागणी आहे ही विभागणी विद्यार्थी मित्र करता येऊ शकते. त्यानंतर तिसरा घटक आहे प्राकृतिक रचनेचा, तो म्हणजे मृदा. मृदेचं वितरण भूभागावरती सर्वत्र सारख्या प्रमाणामध्ये आपल्याला आढळत नाही. काही भागामध्ये मृदा खडकाळ आढळते, काही भागामध्ये काळी मृदा आढळते, काही भागामध्ये पडझड मृदा आढळते, काही भागामध्ये वाळवंटी मृदा आढळते. म्हणजे अशा पद्धतीनं त्या त्या भागामध्ये या खडकाचं विदारण होऊन ही विदारणाची क्रिया त्या ठिकाणी कोणत्या पद्धतीने झाली आहे, कायिक झाली आहे का रासायनिक झाली आहे का जैविक झाली आहे याला अनुसरून त्याच पद्धतीने त्या ठिकाणी असायचे मूळ खडक आहे ते मूळ खडक कोणत्या प्रकारचे होते त्याला अनुसरून प्रत्येक भागामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची मृदा ही पाहायला मिळते. मग अशा पद्धतीनं या मृदेचं वितरण कोणत्या प्रदेशामध्ये झालेलं आहे, किती क्षेत्रावरती झालेलं आहे, त्याच्यामध्ये आधीमध्ये कोणकोणते मृदा आहे याचा विचार करून तो प्रदेश हा काळ्या कसदार मृदेचा, वाळवंटी मृदेचा, त्यानंतर दलयुक्त मृदेचा, पडझड मृदेचा, अशा पद्धतीनं त्या मृदेच्या वितरणाला अनुसरून आपण प्रदेशांची विभागणी जी आहे ही विभागणी करू शकतो. जसं आपलं द्वीपकल्पीय भारतीय पठार हे पूर्णपणे काळ्या कसदार मृदेत निर्माण झालेलं आहे, म्हणून तो एक पट्टा पण तो एक काळ्या मृदेचा प्रदेश म्हणून आपण तो सांगू शकतो किंवा ओळखू शकतो. वाळवंटी भागामध्ये वाळवंटी मृदा आहे किंवा रेतयुक्त मृदा आहे, वालुकमय अशा प्रकारची मृदा आहे, म्हणून याला आपण वाळवंटी मृदेचा प्रदेश म्हणून ओळखतो. तर अशा पद्धतीने पर्वतीय भागामध्ये पर्वतीय मृदा आढळते, विषुववृत्तीय अरण्यांच्या भागामध्ये आपल्याला दलदलयुक्त मृदा आढळते. तर अशा रीतीने या मृदेचं वितरण कशा पद्धतीने कुठे झालेलं आहे याला अनुसरून सुद्धा आपण प्रदेशांची विभागणी करू शकतो. आणि वनस्पती या वनस्पतींच्या प्रकारानुसार आपल्याला त्याची विभागणी करता येऊ शकते. जसं उष्ण विषुववृत्तीय वर्षावने, त्याच पद्धतीनं उपोष्ण कटिबंधीय पानझडी वने, आर्द्र पानझडी वने, त्यानंतर ध्रुवीय सुचिपने प्रकारची वने, अशी जी काही वनांचे प्रकार आहेत, वेगवेगळे वनस्पतींचे प्रकार आहेत, तर त्या प्रकाराला अनुसरून सुद्धा आपण त्या त्या विभागातील असलेल्या प्रदेशांची विभागणी जी आहे ही विभागणी आपण सांगू शकतो. आणि त्या प्रदेशामध्ये असलेले जे वन्यजीव आहेत त्या वन्यजीव कोणकोणते आहेत, मग यामध्ये हिंस्र प्रकारचे प्राणी किती आहेत, त्यानंतर तृणभक्ष प्राणी कशा प्रकारचे आहेत, सरपटणारे प्राणी कशा प्रकारचे आहेत याला अनुसरून सुद्धा आपण त्या त्या प्रदेशांची नाव ओळख ही करू शकतो, ते वेगळे करू शकतो. तर या पद्धतीनं आपणाला हे जे भौगोलिक घटक आहेत या भौगोलिक घटकांच्या वितरणाला अनुसरून आपणाला विविध प्रकारची प्रदेशांची जी विभागणी आहे ही विभागणी आपल्याला करता येऊ शकते, वेगवेगळे प्रदेश आपण निर्माण करू शकतो, सांगू शकतो. उदाहरण सांगायचं तर हिमालय पर्वतीय प्रदेशामध्ये जे काही पर्वताच्या रांगा आहेत यामध्ये दक्षिणेकडून जर आपण पाहिलं तर या ठिकाणी लेसर हिमालय, त्यानंतर ग्रेटर हिमालय आणि उत्तरेकडचा हिमालयाचा पर्वतीय प्रदेश असे भाग आपल्याला आढळतात. त्याच पद्धतीने पर्वतीय भागामध्ये पठार मैदानी भागामध्ये जर आपण पाहिलं तर उत्तर भारतीय मैदानी भागामध्ये आपल्याला अनेक प्रकारची मैदानं या ठिकाणी पाहायला मिळतात. तर अशा पद्धतीनं ही जी रचना आहे आणि त्याच्या उंचीतील फरक आहे या फरकावर सुद्धा हे प्रदेश वेगवेगळे असलेले आढळतात. कारण हिमालय पर्वतांची असलेली उंची आणि मैदानी भागाची असलेली उंची याच्यामध्ये तफावत आहे, त्यामुळं हिमालयन प्रदेश वेगळा म्हणून ओळखला जातो आणि मैदानी प्रदेश म्हणून वेगळा ओळखला जाऊ शकतो. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी या प्रदेशांची भौगोलिक वैशिष्ट्ये ही आपल्याला सांगता येऊ शकतील. दुसरा घटक आहे तो म्हणजे मानवनिर्मित घटक किंवा मानवनिर्मित घटकांच्यामुळं निर्माण झालेले प्रदेश किंवा वेगळे झालेले प्रदेश. आता याच्यामध्ये जे काही वेगळे प्रदेश आहेत त्याच्यामध्ये पहिला घटक आहे तो म्हणजे सामाजिक आणि सांस्कृतिक घटक. त्याच्यामध्ये पहिला घटक आहे तो म्हणजे भाषा. प्रत्येक भागामध्ये बोलली जाणारी जी भाषा आहे ही भाषा वेगवेगळ्या प्रकारची असलेली आपल्याला आढळते. जसं म्हणतात महिलाला भाषा बदलते किंवा बोली भाषेमध्ये बदल होतो, तशा पद्धतीने जसं आपल्या भारतामध्ये अनेक प्रकारच्या हिंदी आहे, मुस्लिम आहे, ख्रिश्चन भाषा, कन्नड, तमिळ, तेलुगू, मल्याळम, मराठी, हिंदी अशा अनेक प्रकारच्या भाषा, उर्दू आहे, अशा अनेक भाषा बोलल्या जातात.
मग ज्या भागामध्ये जी भाषा अधिक प्रमाणामध्ये बोलली जाते, बघा जी भाषा अधिक प्रमाणामध्ये बोलली जाते त्या बोलल्या जाणाऱ्या भाषा जेवढ्या प्रदेशामध्ये आहे बोलली जाते तो प्रदेश म्हणून एक त्या भाषेचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. जसं कर्नाटकामध्ये कन्नड भाषा अधिक बोलली जाते म्हणून त्याला कन्नड भाषिक प्रदेश म्हणतात. महाराष्ट्रामध्ये अधिक भाषा मराठी बोलली जाते म्हणून त्याला मराठी भाषेचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. म्हणजे अशा पद्धतीनं पंजाबमध्ये पंजाबी भाषा बोलली जाते. म्हणजे या पद्धतीनं भाषेला अनुसरून सुद्धा आपण त्या प्रदेशांची जी विभागणी आहे ही विभागणी करू शकतो. त्याच पद्धतीनं वंशिकता, जे वंश आहे, निग्रोइड आहे, कॉकेसाइड आहे, नंतर सॅमॉइड आहे, असे जे काही वेगळ्या प्रकारचे जे वंश आहेत या वंशाचं वितरण कोणत्या ठिकाणी कशा प्रकारचं झालेलं आहे याला अनुसरून त्या ठिकाणी त्या विभागामध्ये तो प्रदेश निर्माण झालेला आपल्याला आढळतो. जसं अलीकडच्या काळामध्ये जी सामाजिक वंश जाती रचना आहे किंवा धार्मिक रचना आहे ही काळाच्या युगामध्ये त्याला अनुसरून झालेली आपल्याला आढळते. यामध्ये हिंदू भाषिकांचं राज्य, मुस्लिम भाषिकांचं राज्य किंवा प्रदेश, त्यानंतर बंगाली भाषिकांचा प्रदेश, अशा पद्धतीनं वेगवेगळ्या भागामध्ये जे जे वंशाचे लोक जिथं जिथं राहत असतात त्या वंशाच्या प्रदेशातील राहणाऱ्या लोकांच्या प्रमाणाला अनुसरून किंवा त्यांच्या वितरणाला अनुसरून हे प्रदेश सुद्धा आपल्याला निर्माण करता येऊ शकतात, निर्माण केले जाऊ शकतात. त्याच पद्धतीनं या ठिकाणी दुसरा घटक आहे तो म्हणजे राजकीय घटक. आता राजकीय घटकामध्ये ज्या प्रशासकीय सीमा आहेत, प्रत्येक राष्ट्राला, प्रत्येक राज्याला, प्रत्येक जिल्ह्याला किंवा प्रत्येक तालुक्याला, प्रत्येक गावाला ठराविक अशा प्रकारची सीमा निश्चित केली असते, मानवानं ही निश्चित केलेली आहे. मग त्या सीमेच्या अंतर्गत भागामध्ये जो काय प्रदेश येतो तो प्रदेश त्या नावानं, एखाद्या जिल्ह्याचं नाव असेल, एखाद्या गावाचं नाव असेल, एखाद्या तालुक्याचं नाव असेल, एखाद्या राज्याचं नाव असेल, एखाद्या राष्ट्राचं नाव असेल, अशा पद्धतीने त्या ठिकाणी त्या सीमेच्या अंतर्गत येणारा जो काही भाग आहे तो भाग त्या प्रदेशात, तो प्रदेश हा त्या नावानं ओळखला जातो. जसं आपल्या भारताला लाभलेली जी सीमा आहे ही चारही बाजूनं जी आपल्या भारताची सीमा आहे तर त्या सीमेच्या आतमध्ये येणारी जी सगळी राज्य आहेत ती राज्य ही भारताची राज्य म्हणून त्या ठिकाणी ओळखली जातात. भारताच्या बाहेर असणारी जी काही सीमेच्या बाहेर असलेली राज्य आहेत त्यांचा समावेश भारतामध्ये केला जाऊ शकत नाही. किंवा आपल्या भारत महाराष्ट्रामध्ये जे काही वेगवेगळ्या प्रकारचे जे काही 36-38 जवळपास जिल्हे आहेत 39, तर हे जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांच्या सीमा, त्या सीमांच्या अंतर्गत भाग जो आहे तो त्या जिल्ह्याच्या नावानं ओळखला जातो. जसं समजा सातारा जिल्हा असेल, मग सातारचे जे जिल्ह्याच्या सीमेच्या अंतर्गत भागामध्ये जे जे तालुके येतात, जे तालुके सगळे येतात की जी गावं येतात, जो प्रदेश येतो तो संपूर्ण प्रदेश हा सातारा जिल्ह्याच्या सीमेच्या अंतर्गत भागामध्ये असल्यामुळे त्याला सातारा जिल्ह्याचा प्रदेश म्हणून त्या ठिकाणी त्याला ओळखलं जातं. तर या राजकीय जे काही सीमा आहेत प्रशासनाच्या दृष्टिकोनातून जी काही विभागणी केलेली आहे जिल्ह्यांची असेल, तालुक्यांची असेल, गावांची असेल, राष्ट्रांची असेल, हे जे काही सीमा आहेत या सीमेच्या अंतर्गत भागातला समावेश हा त्या ठिकाणी त्या नावानं ओळखला जाऊ शकतो.